आपल्याला हे मिळाले नसते. दिवाळी गोड तर सोडा की सोयाबीन घरी याची आस लागली आहे. सोयाबीन काढणीस आले आहे, काही काढून शेतात गंजा लावल्या आहे. पहिलेच तर सत्तधार पावसामुळे अशी कंडिशन आहे की सोयाबीनच्या शेतात जवळपास पूर्ण जमीन ओली आहे आणि फसते. तेवढ्यातही शेतकरी सोयाबीन काढण्याचा प्रयत्न करते, परंतु रस्त्याची कंडिशन एवढी दयनीय खराब आहे की हा पळसखेड ते सोनगाव, पळसखेड ते सोनगाव जवळपास 4-5 किलोमीटरचा पानन रस्ता आहे. जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर पळसखेडची शिव आहे, म्हणजे इथून पळसखेडचे शेत आहे. रस्त्याची कंडिशन अशी आहे की माणसाला चालता येत नाही, शेतात पाणी आहे, ट्रॅक्टर जाणं दूर राहिलं, बैलबंडीही इथून निघत नाही, एवढी खराब कंडिशन आहे. आणि जर अशाच जर गंजा जर शेतात लावल्या गेल्या किंवा त्या जर ओल्या झाल्या पावसामुळे खालून पाणी गेलं, ते सोयाबीन पूर्ण 100% काळा व्हायचे चान्सेस आहे. मला एकच विनंती आहे की शासन जसं समृद्धी हायवे बनवला नागपूर टू मुंबई, किंवा खेड्यातले रस्ते आणि शहरातले रस्ते याच्यावर भर आहे, पण गव्हर्नमेंटनं एक वेळा तरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे की ह्या अशा कंडिशनमध्ये शेतकरी शेतकऱ्याचा माल कसा आणन. शेतकऱ्याला जो बळीराजा म्हटलं जाते तो बळीराजाच आज फसणीतून चालला, किंवा त्याची जे वर्षभराचं जे कुटुंब चालवण्याचं जे उत्पन्नाचं जे साधन आहे किंवा जिथून उत्पन्न येते ते उत्पन्न शेतात आहे, आणि घरी दिवाळी करून तो काय करन. आज इकडचा एकही शेतकरी सोयाबीन घरी आणू शकत नाही. आज हे जर कंडिशन अशीच राहिली तर इथून 1-1.5 महिनाही शेतीतून माल घरी येऊ शकत नाही, एवढी खराब कंडिशन सध्या पळसखेड इथं समजा म्हणजे या ज्या पानन रस्त्याची झाली आहे. अमोल थांबले मी इकडे.